नमस्कार, तारांगणमध्ये आपलं स्वागत. आज माझ्याबरोबर आहे अरव वेलणकर. अरव, तुझं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण एका वेगळ्या निमित्ताने भेटतोय. फनरल हा चित्रपट बऱ्याच दिवसांनी भेटतोय मोठ्या पडद्यावर. मी खूप खुश आहे आणि तारांगणच्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. मी आरोह, माझी दाढी मिशी वाढली आहे, केसाला जुट्टू असला तरी मी तोच आहे. येस, आणि बऱ्याच वर्षांनी तुम्ही मला बघणार आहात. एक खूप सुंदर प्रोजेक्ट घेऊन येतोय फनरल नावाचा, नक्की बघा आवर्जून थिएटरमध्ये. अगदी, म्हणजे मला ह्याच्या टायटल पासूनच उत्सुकता वाढली. ह्याची टॅगलाईन खूप मला आवडली आहे, जगू आनंदे निघू आनंदे. ह्याची बऱ्यापैकी बज आता होतीये क्रिएट. काय सांगशील की ह्यात असं काय आहे की प्रेक्षकांनी थिएटरमध्ये यावं, या चित्रपटात जे काही सांगितलंय ते आपण आपल्या अंगात मुरवावं असं वाटतं. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा का बघावा, याचं उत्तर एकच आहे की ही खूप गोड फिल्म झाली हो. मी काय सांगू, म्हणजे तुम्हाला माझ्या CV वरती मी आयुष्यभर मिरवीन असा प्रोजेक्ट असा हा असेल. सो अजिबात आणि त्याच्यात काही हे नाही, माझं जे मला ओळखतात ना त्यांना मी तसं बऱ्यापैकी प्रमोट करायचं म्हणून तू करत नाही. हा, म्हणजे कसं आहे ना, हे तसं तर पालुपद असतं. माझी फिल्म खूप वेगळी आहे, यु नो. आमच्या फिल्ममध्ये असं खूप आहे आणि आमच्या फिल्ममध्ये हे तर सगळेच बोलतात. पण खरंच सांगतो, तुम्ही फिल्म बघाल ना, तुम्हाला खरंच असं वाटेल. म्हणजे आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा स्क्रीनिंग केलं, फिल्म आम्ही कोविडच्या आधी बनवली, आम्हाला असं वाटत होतं की अरे आपण मृत्यूच्या विषयावर बोलतोय. जरी आपला टेक आनंद द्यायचा असला, एक हलका फुलका असला, तरी लोक कसं रिसीव्ह करतील. पण जेव्हा एकही जण शेवटच्या क्रेडिटपर्यंत पण उठून जात नाही, ऑडिटोरियममधले हाऊस लाईट लागल्यानंतर सुद्धा 2-2 मिनटं विचार करत बसतो, तेव्हा मला असं वाटतं की फिल्म तुमची सक्सेसफुल होते. आणि हे आमच्या प्रत्येक स्क्रीनिंगला, जिकडे जिकडे आम्ही स्क्रीनिंग केली आहे फेस्टिवल्समध्ये, तिकडे आमच्या फिल्म बरोबर झालंय. सो आय एम रिअली कॉन्फिडेंट अँड हॅपी की फनरलसारखा हा प्रोजेक्ट हा कोविड नंतर रिलीज होतोय आणि हा तुम्हाला आनंद देऊन जाणार आहे. हा अजिबात सिरियस नाही. ज्यावेळी पहिल्यांदा हे स्क्रिप्टचं नरेशन झालं, काय तुझ्या मनात भावना आली होती, तू किती कनेक्ट झाला होतास या विषयी? पहिल्यांदा ज्यावेळेला मला त्यांनी नरेशन केलं, मी म्हटलं की यार मला ही फिल्म करायची आहे. ओके, आणि मी म्हणेन की थँक्यू विवेक आणि रमेश दोघांनी तुम्ही मला कास्ट केलं या फिल्ममध्ये. आणि मी लकी समजतो स्वतःला की असे इंटरेस्टिंग सब्जेक्ट्स, इंटरेस्टिंग लोक माझ्या वाटायला येतात आणि असे छान प्रोजेक्ट्स आम्ही करू शकतो. मला वाटतं ही पावती आहे माझ्यातल्या कलाकाराला की यु नो गोष्टी जुळून येतात. तशी ही एक फिल्म जुळून आली आहे. आणि पहिल्यांदा जेव्हा मी वाचलं तेव्हा काही नाही, आय वॉज व्हेरी पॉझिटिव्ह आणि मला खूप छान वाटलं की आपण करूया म्हटलं. ही फिल्मचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतल्या रिअल लोकेशनवर तुम्ही सगळं शूट केलंय बहुतांश. तो कसा एक्सपिरियन्स होता ऑन लोकेशन, तेही मुंबईत, विषय असा एकदम हेवी विषय? विषय हेवी असला पण त्याची ट्रीटमेंट हेवी नाही आहे. विषय अगदी त्यामुळे हेवी वेगळी काही नाही आमच्या फिल्म मध्ये, सगळं हलकच आहे. ओके, विषय मात्र म्हणजे जसं तू मगाशी उल्लेख केलास की राजकुमार हिराणींनी लगे रहो मुन्नाबाई मध्ये विषय तो वेगळा आहे पण त्याची मांडणी हलकी फुलकी. हलकी फुलकी ना, तसंच आहे ते, तसाच प्रयत्न आहे आमचा. आणि चाळीत शूट केलं आम्ही, मी स्वतः चाळीत नाही राहिलेलो, तर शिवडीतल्या एका प्रॉपर अशा म्हणजे 1 RK 1 रूम अशा रूम्स आणि अशी ती चाळ होती रिअल ॲक्च्युअल. आणि तिकडे शूट करताना खूप मजा आली. इनफॅक्ट माझं पात्र जे हिरा मी करतो आहे तो चाळीतला हिरा आहे, तो मला तिकडेच सापडला आम्ही शूट करत असताना. आणि माझ्यासाठी खूप छान अनुभव होता ती सगळी चाळ अनुभवणं, तिकडली लोकं कशी राहतात, कशी बोलतात, वागतात, खातात, कसा त्यांचा घरोबा असतो, आपुलकी असते, ते सण कसे साजरे करतात. सो खूप इंटरेस्टिंग होता अनुभव माझ्यासाठी चाळीतला. ह्यातला जो विषय आहे म्हणजे मृत्यू हा एक पार्ट आहे, मला तुला प्रश्न असा विचारायचा आहे की तू कधी अशा प्रसंगाला वैयक्तिक आयुष्यात सामोरा गेलास का, किंवा तेव्हा तुझी काय कशा पद्धतीने तू ते सगळं स्वतःमध्ये उतरवलं होतंस किंवा ॲक्सेप्ट केलं होतंस ते? फक्त मीच नाही हो, काय ना, आता अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाने मागच्या 2 वर्षात मृत्यू बघितलाय. बरोबर, आयदर इमिजिएट फॅमिलीत बघितलाय, मित्रांच्या घरी बघितलंय, त्यांच्या बाबतीत घडलंय किंवा ऐकलंय. असा कोणीच माणूस नाही आहे जगात ज्यांनी मृत्यू बघितला नाही मागच्या 2 वर्षात. माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी 2 खूप जवळची व्यक्ती गमवल्या मी मागच्या 2 वर्षात. आणि काय नाही हो, खूप त्यामुळे मला पण ही फिल्म खूप पर्सनली कनेक्ट होते. आणि आपल्याला जाणवत नाही पण आपण मृत्यूविषयी किती इझिली बोलत असतो. म्हणजे माझ्या घरातलं द्यायचं झालं एक्झाम्पल, तर माझ्या आजी आजोबा इतके मोकळे ढाकळे आहेत ना, तर आम्ही मजेत कित्येक वेळा असं बोलायचो. माझ्या आजोबा मला म्हणायचे की अरे मी गेल्यावर तुम्ही माझ्या फोटोच्या पुढे आंबे ठेवा, खूप 1 डझनची पेटी ठेवा. मामी म्हणायचं हो दादा मग तुमचं भूत येऊन ते खाईल का? मामी फक्त कोळी ठेवू का, कारण त्यांना कोळी ते
कोळी आणि सालं वगैरे ते एकदम खूप मनापासून आंबे खायचे. मग आम्ही म्हणायचो दादा तुमचं भूत येऊन मग हे करेल का, किंवा मग तुम्ही मेल्यावर दादा आपण असं करू, मग दादा पण किंवा माझे आजी आजोबा स्वतः म्हणायचे आता आम्ही काय 5-5 वर्ष आहे मग आमची खोली तुम्हालाच मिळणार आहे, कशाला उगाचच तुम्ही रेनोव्हेट करताना हे करताय, आमच्या खोलीतच जे काय करायचं ते करा. तर जाणवत नाही पण आपल्याला ना खूप या विषय आपल्या आजूबाजूला असतो, जेव्हा ते घडतं ना तेव्हा तुम्हाला जाणवतं. आणि मी म्हणेन की फनरलमुळे मला मृत्यूकडे बघण्याचा खूप वेगळा आनंददायी पर्स्पेक्टिव्ह. फनरल हा जो शब्द आहे तो इंग्रजीतल्या फ्युनरल वरनच आलेला आहे. आणि आमची जी टॅगलाईन आहे जगू आनंद निघू आनंद आहे, आनंद जर आपण शोकसभेत मिसळला तर मला वाटतं फनरल तयार होतो. सो हाच आमचा सिनेमा आहे आणि आय एम शुअर की 10 जून नंतर प्रत्येक प्रेक्षक हा आनंद सिनेमागृहात. आणि माझा एक शेवटचा प्रश्न की हा सिनेमा जेव्हा प्रेक्षक बघतील काय ते घेऊन जातील असं वाटतं, की असा कुठला बदल होईल की ज्यात तुम्ही हा मुद्दा मांडलाय? बदल असा होऊ शकतो कदाचित की यानंतर जेव्हा पण ते मृत्यू या विषयाकडे बघतील किंवा त्यांच्या आजूबाजूला जेव्हा मृत्यू येईल स्वतःच्या आयुष्यात इतरांच्या आयुष्यात तेव्हा कदाचित ते तो एका वेगळ्या प्रकारे बघतील. ते त्या जाणाऱ्या माणसाच्या आनंदाचा विचार करतील, त्या माणसाच्या इच्छा आकांक्षांचा विचार करतील, स्वतःच्या आयुष्यातल्या हरवलेल्या किंवा असलेल्या आनंदाचा विचार करतील. सो मला असं वाटतं की त्याचा मृत्यूकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल. मला खूप महत्त्वाचं वाटतं कारण हा विषय आपल्याकडे फारसा बोलला जात नाही, त्याच्याबद्दल कोण व्यक्त करत होत नाही, तर तुमच्या टीमने हा विषय खूप प्रयत्नपूर्वक मांडला आहे. तर तुमच्या ह्या प्रोजेक्टला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आरव भविष्यातही तुझ्याकडून चांगल्या फिल्म्स येतील अशी मी अपेक्षा करतो. तुला पुढच्या प्रवासासाठी तारांगणतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. इतकी मस्त मुलाखत घेतलीत तारांगणच्या सगळ्या प्रेक्षकांना मी आवर्जून सांगेन 10 जूनला सिनेमागृहात जाऊन बघायला विसरू नका फनरल. थँक्यू सो मच. थँक्यू.